नमस्कार मित्रांनो, मी प्रोफेसर संदीप माळी तुमचं सर्वांचं आपल्या आजच्या या डेली अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतोय. निफ्टी आणि बँक निफ्टी आज जे काही गॅपअप ओपनिंग आपल्याला बघायला मिळाली त्या गॅपअप ओपनिंग पासून निफ्टीमध्ये थोडीशी प्रॉफिट बुकिंग दिसली आपल्याला, बट ती प्रॉफिट बुकिंग खूप स्ट्रॉंग नव्हती. दिवसभर मार्केट आज निफ्टी तरी स्पेशली जास्त साईडवेज होती आणि बँक निफ्टी जी आहे ते मॉर्निंग सेशनला आपल्याला एक अपसाईडची मोमेंटम बँक निफ्टीमध्ये बघायला मिळालेली आहे आणि त्याच्यानंतर दुपारचा जो सेशन असतो दुपारी 1 वाजल्यानंतर तो सेशन पूर्णपणे बँक निफ्टी जो आहे तो साईडवेज गेला होता. तुम्ही जर आज एक्सपायरीच्या डेला तुम्ही जर आज ट्रेड केला असाल तर 90% केसेसमध्ये तुम्हाला लॉस झाले असण्याची शक्यता आहे. जर तुम्ही ओव्हर ट्रेड केला असाल तर तुम्ही जर बँक निफ्टीमध्ये मॉर्निंगच 1-2 ट्रेड केला असाल आणि त्यात तुम्ही गप बसला असाल तर तुम्हाला चांगला प्रॉफिट मिळाला असेल, बट तुम्ही जर त्याच्यानंतर ना छोटा जर तुम्हाला कुठेही लॉस झाला असेल तर तुम्ही लॉस रिकवर करण्याच्या अंदाजामध्ये तुम्हाला आज मोठा लॉस सुद्धा झाला असू शकतोय. आणि असं मोस्टली साईडवेज मार्केटमध्ये होतं. ऑलरेडी मार्केट जे आहे ते 300 पॉईंट गॅपअप ओपन झालं होतं, 350 पॉईंट गॅपअप झालं होतं आणि त्याचनंतर पुन्हा एक 300 पॉईंटची रॅली जी आहे ती बँक निफ्टीमध्ये बघायला मिळाली होती. मग त्यामुळे काय झालेलं आहे, हे मार्केट जे आहे बऱ्यापैकी इथं एक साईडवेज फेज मध्ये गेलेलं आहे, स्पेशली बँक निफ्टी. निफ्टी तर स्लोली 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 काय करत होती, खालीच होते. ऍज पर आवर लेवल जे काय आपले लेवल होते त्यानुसार निफ्टीनं 17700 हा एक झोन आज इनिशियली गॅपअप मध्येच ब्रेक केलेला आहे आणि त्याच्यानंतर तो सस्टेन झालेला नाही आहे आणि थोडीशी प्रॉफिट बुकिंग निफ्टीमध्ये बघायला मिळाली आहे. सपोर्ट अजूनही खाली आहे. आता हा जो स्पेशली आता हा इथला जो गॅप दिसेल तुम्हाला तो गॅप इथे जनरेट झालेला आहे आणि त्यामुळे या गॅपमुळे तो गॅप फिल करायला मे बी उद्या पुन्हा एक लोअर लेवलला सेलिंगचं प्रेशर जनरेट होऊ शकतं, बट इरिस्पेक्टिव्ह ऑफ ग्लोबल कंडिशन मार्केट, ग्लोबल मार्केट जर रात्री आज स्ट्रॉंग झाले तर हा जो गॅप आहे तो परत पेंडिंग राहील आणि निफ्टी जी आहे ती अपसाईडला मोमेंटम करेल आणि इन केस ग्लोबल मार्केटमध्ये जर प्रॉफिट बुकिंग थोडीशी जर आली तर त्या केसमध्ये जे आहे निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला थोडीशी प्रॉफिट बुकिंग परत बघायला मिळू शकते आणि त्यानुसार आपले जे हे सपोर्ट लेवल्स आहेत साधारणतः आपला जो पहिला सपोर्ट आहे तो 17600 आसपास आहे, त्याच्यानंतर 17500, 17450, 17425 शक्यता फार कमी आहे की डाऊन लेवलला मार्केट येईल, बट आलं तर तुम्हाला हे सपोर्ट्स माहिती असावेत. रेजिस्टन्स लेवल्स जे आहेत तसेच ॲज इट इज आपल्याला निफ्टीमध्ये रेजिस्टन्स राहतील 17700, 17750 आणि 17825 हे आपलं एक बेसिक जे आहेत ते रेजिस्टन्स लेवल्स आहेत. त्याचबरोबर बँक निफ्टीमध्ये आपण जर बघितलं तर जे सपोर्ट्स आहेत आता आज ऑलमोस्ट हे सगळे जे सपोर्ट्स इथले आहेत एका रेंजमधले ते सपोर्ट्स बऱ्यापैकी आज टेस्टेड आहेत, त्यामुळं तिथं कोणत्याही प्रकारचे स्ट्रेंथ राहिलेले नाही आहे. सपोर्ट तुम्हाला जो बघायला मिळेल पहिला तो आहे तो 38600 आसपास, म्हणजे एक्झॅक्टली हे जे आज जो काय लो होता आजच्या डेचा लो त्याच लेवलला तुम्हाला सपोर्ट बघायला मिळेल. इन केस बँक निफ्टी जर उद्या ही मूव्ह कंटिन्यू केली आणि जर बँक निफ्टी खाली आली तर 38600 तुम्हाला पहिला सपोर्ट देणार आहे. इन केस हा 38600, 650 जर ही लेवल ब्रेक केली तर पुन्हा इथला हा जो काय गॅप पेंडिंग गॅप आहे तो गॅप फिल करायला सुद्धा बँक निफ्टी ट्राय करू शकते. त्यासाठी आपले जे सपोर्ट्स आहेत 38525, 38400, 38325, 38200 तर ह्या सपोर्ट लेवल कडे तुम्ही लक्ष ठेवा. रेजिस्टन्स तुम्ही जर चेक केला तर आज 3 रेजिस्टन्स आपले ब्रेक केले आहेत, 38750, 38825 आणि 39000 ब्रेक होता राहिलेला आहे. तर हे रेजिस्टन्स आपले उद्याच्या दिवसासाठी ऍज इट इज राहतील आणि 39350 हे सुद्धा अपसाईड तुम्ही लेवल्स बघू शकताय. ओके, त्याचबरोबर आपले दोन जे स्टॉक्स होते त्यावरती टार्गेट्स अचीव झालेले आहेत, त्यातला पहिलं जे आहे तो कोल इंडिया. कोल इंडियामध्ये तुम्ही जरा चेक केला तर आजच्या दिवसाचा जो हाय आहे तो ऑलमोस्ट 226 आसपास आहे आणि या केसमध्ये सुद्धा आपले जे टार्गेट्स आहेत 217, 220 आणि 224 हे 3 टार्गेट्स कम्प्लीट आहेत आणि चौथं टार्गेट जस्ट 1-2 रुपयांनी कम्प्लीट होता होता राहिलेला आहे, बट ऑलमोस्ट एक कम्प्लीटच आपण कन्सिडर करतोय. आता याचे पुढचे टार्गेट जे असतील ते आपल्याला मिनिमम 240 आसपासचे बघायला मिळतील, बट इन केस ही रॅली तुम्हाला जी आहे
ही सस्टेन झाली पाहिजे, त्याच्यानंतरच तुम्हाला 240 लेवल कोल इंडियामध्ये बघायला मिळू शकते. आणि त्यानंतर जो दुसरा स्टॉक होता तो IRCTC. IRCTC मध्ये आपले ऑलमोस्ट 2 टार्गेट कंप्लीट झाले आहेत. बऱ्यापैकी आजचा जो हाय आहे तो 690-692 पर्यंत IRCTC मॉर्निंगला गेलेला होता, आणि त्याच्यानंतरच थोडीशी प्रॉफिट बुकिंग आज आपल्याला IRCTC मध्ये बघायला मिळालेली आहे. त्यामुळे हा सुद्धा स्टॉक आज दिवसभर साइडवेज फेज मध्ये होता. तर लक्ष ठेवा, या लेवल्स कडे लक्ष ठेवा. मी एक्सपेक्ट करतोय की मार्केट जे आहे आता मोस्टली साइडवेज फेज मध्ये जाईल, आणि थोडीशी कुठे ना कुठेतरी मार्केट थांबणं गरजेचं आहे, कुठे ना कुठेतरी प्रॉफिट बुकिंग येणं गरजेचं आहे. प्रॉफिट बुकिंग झालंच पाहिजे, तर स्मूथली आपण परत अपसाइडला जाऊ शकतो. तर 18,100 पर्यंत आपल्याला एक सप्लाय झोन किंवा एक सेलिंग झोन आहे प्रॉपर. तर त्या केस मधून तिथून आपण रिजेक्शन घेऊन मे बी आपण थोडस खाली येऊ शकतो. ओके, आणि तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केला असाल तर थोडस आता प्रॉफिट बुकिंग करण्यात काही हरकत नाही आहे. थोडे तुमचे जे स्टॉक्स असतील त्यामध्ये तुम्ही 100% प्रॉफिट बुक करायला सुरुवात करा. ओके, तर या लेवल्स कडे लक्ष ठेवा. निफ्टी साठी या लेवल्स महत्वाचे आहेत, बँक निफ्टी साठी आता या लेवल्स महत्वाचे आहेत, या लेवल्स कडे लक्ष ठेवा. तुम्हाला जर आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, त्याचबरोबर आपल्या या युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांबरोबर आपलं चॅनल शेअर करा. ओके, तर भेटूयात पुन्हा एकदा उद्या अशाच प्रकारच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.